बेळगावमधील कुमार गंधर्व रंगमंदिर येथे येत्या 20 फेब्रुवारी रोजी भारत जोडा संविधान वाचवा या संदर्भात विचार विनिमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे आयोजित पत्रकार परिषदेत समाजवादी अरविंद दळवाई यांनी सांगितले. 150व्या महात्मा गांधी जयंतीनिमित्त या विचार विनिमयाचे आयोजन करण्यात येत आहे व या कार्यक्रमाला समाजवादी अरुण कुमार श्रीवास्तव, सुनीलम मेधा पाटकर यांची प्रमुख उपस्थिती असणार असल्याचे अरविंद दळवाई यांनी सांगितले. समाजवादी समागम आंदोलन जनवरी 3 नवदेहलीय राजघाटनलिरुव महात्मा गांधीजी समाधियिंद समाजवादी विचार यात्रेयन्नु प्रारंभिसिदारे. ಇದು ಅಖಿಲ ಭಾರತ ಯಾತ್ರೆಯಾಗಿದೆ. ಈ ಯಾತ್ರೆಯ ನೇತೃತ್ವವನ್ನು ಮೇಧಾ ಪಾಟ್ಕರ್, ಅರುಣ್ ಕುಮಾರ್ ಶ್ರೀವಾಸ್ತವ್, ಸುನೀಲಂ, ಬಿಜಿ ಪಾರೀಖ್ ಮುಂತಾದವರು ವಹಿಸಿದ್ದಾರೆ. ಈ ಯಾತ್ರೆ ಫೆಬ್ರವರಿ 20 ಬೆಳಗಾವಿ ನಗರಕ್ಕೆ ಆಗಮಿಸ್ತಾ ಇದೆ. ಮಹಾತ್ಮ ಗಾಂಧೀಜಿಯವರ 150ನೇ ಹುಟ್ಟುಹಬ್ಬದ ಪ್ರಯುಕ್ತವಾಗಿ ಭಾರತ್ ಜೋಡೋ ಸಂವಿಧಾನ ಬಚಾವೋ ಎಂಬ ಘೋಷವಾಕ್ಯದೊಂದಿಗೆ ಈ ವಿಚಾರ ಯಾತ್ರೆ ಪ್ರಾರಂಭ ಆಗಿದೆ. ಫೆಬ್ರವರಿ 20 ಬೆಳಗಾವಿದ ಕುಮಾರ್ ಗಂಧರ್ವ ಹಾಲದಲ್ಲಿ ಸಾರ್ವಜನಿಕ ಸಭೆ, ಮಹಾತ್ಮ ಗಾಂಧೀಜಿಯವರ 150ನೇ ಹುಟ್ಟುಹಬ್ಬ ಹಾಗೂ ಧರ್ಮನಿರಪೇಕ್ಷತೆ, ರಾಷ್ಟೀಯ ಭಾವೈಕ್ಯತೆ ಮತ್ತು ಸಂವಿಧಾನ ಎಂಬ ವಿಷಯದ ಕುರಿತು ರಾಷ್ಟೀಯ ವಿಚಾರ ಸಂಕಿರಣ ನಡೀತಾ ಇದೆ. ಭಾರತ್ ಜೋಡೋ ಸಂವಿಧಾನ ಬಚಾವು ಎಂಬ ಘೋಷವಾಕ್ಯದೊಂದಿಗೆ ಈ ವಿಚಾರ ಯಾತ್ರೆ ಪ್ರಾರಂಭ ಆಗಿದೆ. ಸೊ 20 ಬೆಳಗಾವಿ, ಆ ದಿನ ಸಾಯಂಕಾಲ ಹುಬ್ಬಳ್ಳಿಯಲ್ಲಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ನಡೀತಾ ಇದೆ. 21 ಬೆಳಗ್ಗೆ ಹಾವೇರಿ, 21 ಸಾಯಂಕಾಲ ದಾವಣಗೆರೆ, 22 ಬೆಳಗ್ಗೆ ಚಿತ್ರದುರ್ಗ, ಆ ದಿನ ಸಾಯಂಕಾಲ ತುಮಕೂರು ಮತ್ತು 23 ಬೆಂಗಳೂರಿನಲ್ಲಿ ಸಮಾರೋಪ ಕಾರ್ಯಕ್ರಮ. ಆ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮುಗಿಸಿಕೊಂಡು ಅವರು ತಮಿಳುನಾಡಿಗೆ ಹೋಗ್ತಾರೆ. केंद्र सरकारने CAA व NRC कायदा अंमलात आणून देशात अशांतता निर्माण केली असून या कायद्याला विरोध करणे गरजेचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी या पत्रकार परिषदेत मल्लेश चौगुले, अन्नपूर्णा निर्वाणी, रावसाहेब पाटील, जयश्री माळगी सह अन्य उपस्थित होते. सोमप्पा मलंगनावर, CNN सिटी न्यूज, बेळगाव.